संजय राऊत बोलतायत पत्रकार परिषदेत, जाऊया. राजकीय दबाव असतात आणि तपास केले जातात आणि त्या दबावाखाली अनेकांना अटकाही केल्या जातात, अनेकांच्या सुटका केल्या जातात, अनेकांना क्लीन चीट दिली जाते. त्याच्यामुळे या खुनाचा तपास त्या पद्धतीनं होईल का? कारण जिथे खून झाला, मी FIR वाचली, त्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत. वारिसे खुनाचा ही जागा आहे, पेट्रोल पंप, त्या हॉटेलच्या आसपासचे तीनही CCTV एकाच वेळी बंद कसे? त्या भागात 3 ते 4 CCTV होते अंबादाजी, आणि ते तीनही CCTV नेमकं त्यावेळेला बंद पडले. त्याचं फुटेज मिळत नाहीये. टायरवाला, पेट्रोल पंप, सरस्वती हॉटेल, हे तिन्ही कॅमेरे बंद आहेत. त्या पेट्रोल पंपावर 8 कर्मचारी होते. त्या 8ही कर्मचाऱ्यांवर त्यांनी जबाब देऊ नये म्हणून दबाव आणला जातो आहे त्या 8ही कर्मचाऱ्यांवर. या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणतात की मी वाचलं की प्लान करून खून केला. आपण सुद्धा ते त्या आपण बातम्या दिल्या. प्लान एकट्याचा होत नाही. मग या प्लान मध्ये कोण कोण आहेत नक्की? एका गरीब सामान्य पत्रकाराचा खून करण्यासाठी नक्की कोणी प्लान केलं? तो पेट्रोल पंपावर पोहोचला, तो आता निघाला, तो आज जाणार आहे. मग या प्लान मध्ये जे सहभागी होते त्यांच्यापर्यंत स्थानिक SIT चा तपास होईल, पण आतापर्यंत ज्यांच्या हातात तपास आहे ते का पोहोचले नाही? अशा अनेक गोष्टी आहेत. हा जो अटकेत असलेला आंबेकर आहे तो जमिनीचा दलाल होता, सगळं ठीक आहे. त्याने जे जागांचे व्यवहार केलेले आहेत त्याच्यामध्ये अनेकांचे बेनामी व्यवहार आहेत, प्रमुख लोकांचे, राजकीय नावं काही असो, कोणी सांगत असेल माझी 1 इंच तरी जमीन दाखवा, मी राजीनामा देतो. पण त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सगळ्यांचे तिथे बेनामी व्यवहार आहेत. त्यातून ही हत्या झाली आहे का? याआधी वारिसेची हत्या होण्याआधी ज्या 4 प्रमुख लोकांना ठार पाडण्याची धमक्या देण्यात आल्या, त्याच्यामध्ये पहिला नंबर होता नरेंद्र जोशी. तुम्हाला नरेंद्र जोशी नाव माहित असेल, ज्याच्यावर कोर्टाच्या आवारात हल्ला झाला होता आणि तो याच पंढरीनाथ आंबेकरने केला होता. सत्यजित चव्हाण, नरेंद्र जोशी, अमोल बोळे, नितीन जठार, दीपक जोशी, सतीश बाणे हे या रिफायनरी विरोधी आंदोलनातले प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यातील काही लोकांना सुद्धा अशा प्रकारे धमक्या आल्या होत्या, त्यांना तडीपारीच्या नोटिसेस देण्यात आल्या. तुम्ही जरी आंदोलन थांबवलं नाही तर तुमच्या हत्या होतील, तुम्हाला मारलं जाईल. पण पहिला बळी शशिकांत वारिसेचा घेण्यात आला, हे सुद्धा अत्यंत महत्वाचे. हे यातले सत्यजित चव्हाण जे आहेत यांना या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या घरावर ATHच्या धाडी टाकण्यात आल्या. ते काय सीबीआयचे कार्यकर्ते आहेत. या देशातल्या ज्या अतिरेकी संघटना आहेत त्यांचे म्होरके आहेत. सत्यजित चव्हाण हे नाव असलेला माणूस कोकणातला, त्याच्यावरती ATHच्या धाडी कोणाच्या सूचनेनुसार टाकण्यात आला? ATH सहज धाड टाकत नाही. काहीतरी राजकीय दबाव असल्याशिवाय एका निरपराध व्यक्तीच्या घरात घुसणं ATHचं काम नाही. आणि नरेंद्र जोशी ह्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर जो FIR दाखल झालेला आहे आणि नरेंद्र जोशी यांचा जबाब आहे तो वाचण्यासारखा आहे. तो पत्रकाराने वाचावा आणि त्यात अनेक गोष्टी स्पष्ट होतात. सिंधुदुर्गामध्ये राजकीय हत्यांची परंपरा आहे. छत्रपतींचा विचार.
म्हणजे